श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 40वां श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणे नामधारका अपूर्व वर्तले आणिक ऐका, वृक्ष जाहला काष्ट शुष्का, विचित्र कथा ऐकपा। गाणगापुरी असता श्री गुरु आला एक कुष्ठी विप्रु, आपस्तंभ गार्ग्य गोत्रु नामतया नरहरी। ये वो निया श्री गुरु मूर्ति सी, नमन करी भक्ति सी, करी स्तोत्र बहुवसी, कर संपुट जोड़ो निया। जय जया गुरु मूर्ति, ऐकोनी आलो तुझी कीर्ति, भक्त वत्सला परंज्योति, परम पुरुषा जगद्गुरु। आपण जन्मोनी संसारी, वृता जाहलो दगड़ा परी, निंदा करीती द्विजवरी, कुष्टी म्हणोनी स्वामिया। वाचिला वेद यजुशाका, निंदा करीती माते लोका, ब्राह्मणातन सांगती देखा अंगहीन म्हणोनिया। प्रातः काळी उठोनी लोक, न पाहती आपले मुख, तेणे माते होते दुख, जन्म पुरे आता मज। आता धरुनी निर्धारू, आलो स्वामी जगद्गुरु, तुझी कृपा न होय जरी, प्राण आपुला त्वजीन। श्री गुरु म्हणती द्विजासी, पूर्वजन्मी महादोषासी, केले होते बहुवसी, म्हणोनी कुष्टी झालासी तू। आता सांगेन ते करी, तुझे पाप जाईल दुरी, होशील दिव्य शरीरी, एको भावे आचरावे। इतुकिया अवसरी, काष्ट एक औदुंबरी, शुक्ष होते वर्षेचारी, घेऊन आले सर्पणासी। तव देखिले श्री गुरु मूर्ति, तया विपरा निरोपदेती, एको भावे करो निचित्ती, घेगा काष्ट झडकरी। काष्ट घेऊनी संगमासी, त्वरित जावे भावेसी, संगमनात पूर्व दिशी, भीमातिरी रोविपा। तुवा जाऊनी संगमात, स्नान करूनी यावे त्वरित, पूजा करूनी अश्वत्थ, पुनरपि जावे स्नानासी। हाती धरून कलश दोनी, आणि उदक तक्षणी, शुक्ष काष्टा वेळ तिन्ही, स्नपन करी गा मनोभावे। जया दिवशी काष्टासी, पूर्णे येतील सजीवेसी, पाप गेले तुझे दोषी, अंग तुझे होईल बरवे। काष्ट घेऊनी डोईवरी, गेला तो भीमातिरी, संगमेश्वरा समोरी, रोविता जाहला द्विजवरी। जेणे रीती श्री गुरु मूर्ति, तया विपरा निरोपदेती, आचारितसे एक चित्ती, भक्तिभावे करोनिया। येणे परी सात दिवस, द्विज केले उपवास, तया काष्टासी दोन्ही कलश, भरो निघाली वेळोवेळी। देखोनी म्हणत सकळ ही जन, तया विपरा बोलावोन, सांगता ती विवंचन, श्री गुरु निरोप लक्षण। नसेल निष्कृती तुझिया पापा, म्हणोनी दिदले काष्ट बापा, वाया कष्ट करितसी कापा, तुते श्री गुरुनी निरोपिले। ऐकोन तयांचे वचन, विप्रवर करी नमन, गुरुवाक्य मज कामधेनु, अन्यता केवी होईल। माझे मनी निर्धारू, असत्य नवे वाक्य गुरु, प्राण वेचीन सचराचरू, गुरुवाक्य मज करेन। एके दिवशी श्री गुरुमूर्तीसी, सांगती शिष्य परियेसी, स्वामिनी निरोपिले द्विजासी, शुक्ष काष्टा भजी म्हणोनी। किती रीती आम्ही त्यासी, विनविले त्याच्या हितासी, वाया कागा कष्टसी, मूर्खपणे म्हणोनी। निर्धार करूनी मानसी, सेवा करीतो काष्टासी, जाहले सात उपवासी, उदक मुखे घेत नाही। ऐकोनी शिष्यांचे वचन, निरोप देती श्री गुरु आपण, जैसा भाव अंतकरण, तैसी सिद्धी पावेल। या कारणे तुम्हासी, सांगेन कथा इतिहासी, सांगे सूत ऋषेश्वरांसी, स्कंद पुराणी परियेसा। सूत म्हणे ऋषेश्वरांसी, गुरुभक्ती असे विशेषी,
तारावया संसारासी आणिक नाही पदार्थ, अयोग्य अथवा ज्ञानवंत म्हणून न पहावा अंत, गुरु त्रयमूर्ती मनी ध्यात, सेवा करणे भक्तिभावे, दृढ भक्ती असे जयापाशी, सर्व धर्म साधती तयासी, संदेह न धरावा मानसी, एकचित्ते भजावे। पूर्वी पांचाळ नगरात होता राजा सिंहकेत, तयासी होता एक पुत्र नाम तया धनंजय। एके दिवशी राजपुत्र गेला पारधी अरण्यात, जेते नसती मनुष्य मात्र उदक वर्जित स्थळासी। राजपुत्र तृषाक्रांत हिंडतसे अरण्यात, सवे होता शबरदूत श्रमोनिया परियेसा। श्रमोनिया शबरदूत हिंडत होता रानात, देखता झाला अवचित जीर्ण एक शिवालय। भिन्नलिंग तयास्थानी पडिले होते मेदिनी, शबरे घेतले उचलोनी म्हणे लिंग बरवे असे। शबर म्हणे राजसुता माझे मनी ऐसी आरता, लिंग पूजा करणे नित्य म्हणून घेतले परियेसा। राजपुत्र म्हणे त्यासी न्यावे पाषाण लिंग घरासी, पूजा करावी शुचीशी पुत्र पुष्पे अर्चोनिया। तुम्ही दंपत्ती दोघे जण मनःपूर्वक पूजा करणे, हेची लिंग गिरिजा रमण म्हणून मनी निर्धारिपा। नाना परी पुष्प जाती आणाव्या तुम्ही शिवाप्रती, धूप दीप विधान रीती नैवेद्या द्यावे भस्म जाण। भस्म असेल जे स्मशानी आणावे तुवा प्रतिदिनी, द्यावा नैवेद्य सुमनी प्रसाद आपण भक्षावा। येणे परी राजकुमरो तया शबरा जाहला गुरु, विश्वास केला निर्धारू शबरे आपले मनात। क्वचित काळ येणे परी पूजा करी शबर शबरी, एके दिवशी तया नगरी चिताभस्म न मिळेची। हिंडोनी पाहे गावो गावी चिताभस्म न मिळे काही, येणे परी सात गावी हिंडोनी आला तो घरासी। चिंता बहु शबरासी पुसता जाहला स्त्रियेसी, काय करू म्हणे तिसी प्राण आपला त्यजीन म्हणे। जैसे गुरुने निरोपिले तैसे नैवेद्या पाहिजे दिल्ले, नाही तरी वृथा जाहले शिवपूजन परियेसा। ऐकोनी पतीचे वचन बोले शबरी हासोन, चिंता करिता किंकारण चिताभस्म देईन मी। मज घालुनी गृहात अग्नि लावा तुम्ही त्वरित, काष्टे असती बहुत दहन होईल आपणासी। तेची भस्म ईश्वरासी उपहारावे तुम्ही हर्षी, व्रतभंग न करावा भरम वसी संतोष रूपे बोलतसे। कधीतरी शरीरासी नाश असे परियेसी, ऐसे कार्य कारणासी देह आपुला समर्पीन। ऐकोनी स्त्रियेचे वचन शबर झाला खेदे खिन्न, प्राणेश्वरी तुझा प्राण केवी घेऊ म्हणतसे। ऐकोनी पतीचे वचन विनवितसे ती अंगना, कैसे तुम्हा असे ज्ञान मिथ्या मोहे बोलतसा। संदेह सोडोनी आपणासी दहन करी वेगेसी, आपण होवोनी संतोषी निरोप देते परियेसा। ऐसे नाना परी पतीसी बोधी शबरी परियेसी, घरात जाऊनी पतीसी म्हणे अग्नि लावी आता। संतोषोनी तो शबर बांधिता झाला घराचे द्वार, अग्नि लाविता थोर लागली ज्वाळा धुरंधर। दहन जाहले शबरीसी भस्म घेतले परियेसी, पूजा करोनी शिवासी नैवेद्य दिदला अवधारा। पूजा करिता ईश्वरासी आनंद झाला बहुवसी, स्त्रियेसी वदिले म्हणोनी ऐसी स्मरण नाही तयासी। नित्य पूजा करोन प्रसाद हाती घेऊन, आपले स्त्रियेस बोलावून देत होता शबरतो।
तया दिवशी तेणे परी आपले स्त्रियेते पाचारी कृपासागर त्रिपुरारी प्रसन्न जाहला परियेसा तेची शबरी येऊन उभी ठेली हास्यवदनी घेतला नैवेद्य मागोनी घेवोनी गेली घरात बोलावुनी स्त्रियेसी शबर पुसतसे तियेसी दहन केले मी तुझसी पुनरपी केवी आलीस तू शबरी सांगे पतीसी आठवण आपणा आहे ऐसी अग्नि लाविता घरासी निद्रिस्त आपण जाहल्ये देखा महाशीते पीडित आपण होते निद्रिस्त तुमचे बोल ऐकत उठोनी आल्ये म्हणतसे हे होईल ईश्वर करणी प्रसन्न जाहला शूळ पाणी ऐसे म्हणता तक्षणी निज स्वरूपे उभा ठेला नमन करीत लोटांगणी धावोनी लागती दोगे चरणी प्रसन्न जाहला शूल पाणी मागावर म्हणतसे इह सौख्य संसारी राज्य दिदले धुरंदरी गती जाहली त्यानंतरी कल्पकोटी स्वर्गवास म्हणूनी श्रीगुरु शिष्यांसी सांगते झाले परियेसी विश्वासे करोनी द्विजहर्षी शुक्ष काष्ट सेवितसे जैसा भाव तैसी सिद्धी होईल सत्य त्रिशुद्धी श्री गुरुनाथ कृपानिधी सहज निघाले संगमासी जाऊनी करीती अनुष्ठाना पहावया येती त्या ब्राह्मणा देखोनी त्यांचे अंतकरणा प्रसन्न झाले तये वेळी हाती होता कमंडल भरले सदा गंगाजळ उचलोनिया करकमळे घालिती उदक काष्टासी तक्षणी काष्टासी पल्लव आले परियेसी औदुंबर वृक्ष ऐसी दिसतसे समस्तांते जैसा चिंतामणी स्पर्श होता लोखंड होयत कांचनता तैसा श्री गुरु सुधा स्पर्शता काष्ट झाला वृक्ष देखा काष्ट दिसे औदुंबर सुदेही जाहला तो विप्र विप्र दिसे सुवर्ण देही नर गेले कष्ट तत्काळी मग निघाले मठासी समस्त शिष्या द्विजा सरसी ग्राम लोक आनंदेसी घेऊनी येती आरतिया तया विप्रा बोलावोनी श्री गुरु म्हणती संतोषोनी कन्या पुत्र धन गोधनी तुझी संतती वाढेल तुझे नाम योगेश्वर म्हणोनी ठेवले निर्धार समस्त शिष्यामध्ये थोर तुझी आमुचा भक्त जाण जैसे श्री गुरुनी निरोपिले तयापुरी त्यासी जाहले म्हणोनी सिद्धे सांगितले नामधारक शिष्यांसी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे शुक्ष काष्ठ संजीवनम नाम चत्वारिंशतमोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।